दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या फटक्यानंतर भाजप मुंबई कार्यालयात शांतता पसरली. गेल्या काही वर्षात वारंवार यश आलं त्यानंतर भाजप कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जातो, मात्र आज पिछाट झाल्यानंतर कार्यालयात शुकशुकाट पसरलाय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. गेल्या एक वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका झाल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्याचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी केलं आणि अर्थात निकाल लागल्यानंतर ना भाजपाचे प्रत्येक कार्यालय, विशेषतः मुंबईचं ऑफिस असेल अथवा प्रदेश कार्यालयाचं ऑफिस असेल, या ठिकाणी निकालाच्या नंतरनं लोकांची गर्दी, वर्दळ आणि उत्सव साजरा केला जात होता. पण आजचे निकाल जे दिल्लीतले विधानसभेचे आहेत त्याच्यानंतरनं मात्र भाजपाच्या कार्यालयात शांतता दिसते. याचं कारण सरळ आहे की भाजपाला जे अपेक्षित होतं ते तितकंसं यश मिळालं नाही. विशेष म्हणजे मुंबईमधून अनेक भाजपाचे नेते, भाजपाचे महाराष्ट्रातले खासदार हे आवर्जून मुंबईतून गेले होते दिल्लीमध्ये प्रचाराला, पण तरी देखील यश मात्र हाती तितकंसं आलं नाही आहे. कदाचित यामुळे भाजपामधील जो उत्साह होता तो इथे दिसत नाही आहे. नेहमी उत्साह असणारा रिझल्टच्या दिवशी आज मात्र शांतता आहे, कारण शांतताच नमकी बोलतीये की काय झालं आहे ते. अर्थात लोकशाहीमध्येच हे होतं, कारण की लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वस्व असते, मतदानामधून ते आपली भूमिका मांडते आणि राजकीय नेत्यांना आणि राजकीय पक्षांना ते स्वीकारावं लागतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.